नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, चौकी एस के महाविद्यालय बीड, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एक नेटशेट उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी की नेटशेटसाठी सारथी देणार आता स्टायपेंड वर्षभरासाठी दरमहा मिळणार 3000 रुपये. याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संसाध विकास संस्था म्हणजेच सारथी यांच्या वतीने मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील नॉन क्रिमिलेअर उमेदवारांना सेटनेट या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी औरंगाबाद येथे निःशुल्क कोचिंगची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी आता दरमहा 3000 रुपये स्टायपेंड ही दिले जाणार आहेत. दरम्यान निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पेपर 1 व 2 साठी कोचिंग मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2019 आहे. ही एक उत्तम संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे असे आवाहन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक सुशील रगडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट https://www.sarthimaharashtragovernment.in. नेटशेट परीक्षा उत्तीर्ण होणे का महत्त्वाचे आहे तर सारथीची PhD साठी असलेली फेलोशिप मिळवण्यासाठी सेट UGC NET CSIR UGC NET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी सेटनेट उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. IIA IIT मधून PhD करण्यासाठी प्रवेश परीक्षा ही अत्यंत कठीण असते. जर नेट UGC NET CSIR UGC NET परीक्षा उत्तीर्ण असाल तर ही परीक्षा देण्यापासून आपणास सूट मिळते. लाभ घेण्यासाठी पात्रता काय? तर उमेदवार हा राज्याचा मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजाचा असावा. उमेदवारांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच नॉन क्रिमिलेअर. उमेदवार हा सेटनेट CSIR UGC NET जून 2020 करिता पात्र असावा. ह्या सर्व त्यामध्ये अटी आहेत. अधिकची माहिती आपण दिनांक 27/11/2019 रोजी येथून पुणे येथून प्रसिद्ध झालेला सकाळ हा वर्तमानपत्र पेज नंबर 4 यावर ही माहिती दिलेली आपण सर्व विद्यार्थ्यांनी पाहावी. या संदर्भात अजूनही काहीती मिळाल्यास मी आपणापर्यंत पोहोचवत राहील. तोपर्यंत